नाशिकचे ग्रामदैवत श्री काळाराम मंदिर परिसरात अत्याधुनिक लेझर शो उभारण्यात आले असून त्यामुळे मंदिराला नवीन झळाळी मिळणार आहे. रामरथासाठी निवारा शेड साकारण्यात येत असल्याने रथाला निवारा मिळणार आहे. मंदिरासमोरील श्रीराम उद्यान व मुख्य प्रवेशद्वार परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री काळाराम संस्थानाचे अध्यक्ष विकास कुलकर्णी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते लेझर शोचे लोकार्पण करण्यात आले. आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र शासन व पर्यटन विकास निधी अंतर्गत लेझर शो सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी श्री काळाराम मंदिर परिसरात श्रीराम उद्यान व मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पायरी परिसरात सुशोभीकरण कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून ऊन वारा पावसात निवाऱ्याविना उभ्या असलेल्या रामरथासाठी निवारा शेड उभारण्याच्या काम भूमिपूजन करण्यात आले. तसेच तपोवन परिसरात पर्यटना अंतर्गत भक्त निवास उभारण्यात येणार आहे. या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गुरुजी त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या नेतृत्वामध्ये ही विकास कामं झाली. ते माझे मित्र रंगोरे बाळासाहेब आणि बापूजी आणि पाटीलजी त्यांच्यावर उपस्थित सर्व विश्वासगण प्रशासकीय अधिकारी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी भगिनी. आज सकाळी मी वर्षा मुलावर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायला आलो. आज जनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होणार होता. स्वाभाविकपणे माननीय सीएम साहेबांचा वैद्यकीय सेवेमध्ये जावंच असा विषय होता. माननीय सीएम साहेबांना सांगितले की आज नाशिकला जाऊ काय विषय म्हणजे बाळासाहेबांनी काही विकास कामं केले त्याची उघडत बाळासाहेबांची विकास नमो पाच वर्ष जनतेने अनुभव याच्यात नमो आहे. पण मी त्यांना असं म्हटलं की नाही असं नाहीये. इतिहास आणि तंत्रज्ञान याचा मेळ बाळासाहेबांनी घातलाय त्याचा माननीय सीएम साहेब म्हणाले की बाळासाहेब सानो हे माझ्या आमदारांच्या टीम मध्ये कर्तृत्ववान आमदार आहे. तुम्ही 100% कार्यक्रमाला पाच वर्षात जवळपास 400 कोटीचे 2,500 काम करणारा हा आमदार आहे. मगाशी भूमिपूजन सुरू होत आणि विचार करत होतो बाळासाहेब रामाच्या रथाची चिंता तुम्ही केली आहे. राम तुमच्या रथाची चिंता केल्याशिवाय राहणार. कार्यक्रमात संस्थानाचे विश्वस्त वैभव पुजारी, उमेश पुजारी, धनंजय पुजारी, पांडुरंग बोडके, डॉक्टर अतुल वडगावकर, ऍडव्होकेट ओमप्रकाश लोया, मंडलेश्वर काळे, दत्तात्रय निकम, मंदार जानोरकर, डॉक्टर एकनाथ कुलकर्णी, प्रभागाचे नगरसेवक कमलेश बोडके यांच्यासह धनंजय माने, अनिल वाघ, गुलाब भोये, उत्तमराव उगले, श्याम पिंपरकर, सतनाम राजपूत, नानासाहेब शिंदे, हरिभाऊ लासुरे, जयंत कुलकर्णी, अशोक गालफाडे यांच्यासह पंचवटी प्रभागातील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.